रहाटोळी रेशन दुकानावर कातकरी समाजाचे धडक. मौजे रहाटोली तालुका अंबरनाथ रेशनिंग दुकानदार श्री सुधीर लोंढे यांनी आदिवासींचे धान्य काळ्या बाजाराने विकून आदिवासींना लुटले आहे. तसेच धान्य कमी देऊन रेशन कार्डवर जास्त धान्य दिल्याच्या खोट्या नोंदी केलेल्या आहेत. वरून रेशन कार्ड नवीन बनवून देतो, शिक्के मारून देतो म्हणून 500 रुपये द्या आणि रेशनवर धान्याचे जास्त पैसे घेतो, अशी लूटमार चालू होती. याची दखल घेऊन कातकरी समाजाचे युवा नेते संतोष मुकणे यांनी राठोळी येथे रेशन दुकानांवर धडक देऊन हल्लाबोल केला. शिवाय ज्यांचे त्यांचे 500 रुपये घेतले होते ते सुद्धा पुन्हा आदिवासींना परत द्यायला लावले, मागील महिन्याचे कमी दिलेले धान्य द्यायला लावले. हा प्रकार उघड करण्यासाठी संतोष मुकणे त्यांच्यासोबत मनोज कांबळी, प्रकाश निरगुडा, सुनील वळवी, बाळाराम टोपले, अशोक वळवी, भगवान कांबळी, गजानन टोपलले, समाज कार्यकर्ते व आदिवासी कार्डधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावशी मावशी किती घेऊन गेले तुम्ही? 10 किलो घेतलं. पैसे किती घेतले तुमच्याकडनं? 200 रुपये. तुम्ही किती पैसे परत दिलं? 5 किलो गहू, 5 किलो किरकोळचा, 10 किलो. आता इथं 15 किलो तांदूळ घ्या आणि गहू घ्या तुम्ही, जा पिशवी आणा. पैसे घ्या, पैसे दिले त्यांचं, पैसे द्या. 200 रुपये तुम्ही पाठीमागं घेताय आणि त्यांचं धान्य असताना त्यांना किरकोळी तुम्ही देताय. असं कसं ती बाई स्वतः म्हणजे स्वतः घेणारी बाई आहे ती. मग ठीक आहे ठीक आहे, तुम्ही 200 रुपये त्यांना घेतला आणि त्यांनी पैसे परत दिले, तुम्ही द्यायला पाहिजेत ना उर्वरित पैसे. असं कसं ती स्वतः महिला आहे, ती स्वतः गेलेली आहे, त्यांचं उर्वरित धान्य परत द्या, किरकोळी घ्यायचं नाही. ते पैसे त्यांचं उर्वरित 15 किलो तांदूळ आता द्या. 15 किलो तांदूळ मावशी घ्यायचं चाललं ते. आणि तुम्ही गहू किती घेतलेलं? 22 किलो घेतलं ना ती किरकोळी तुम्ही, त्या बाईने घेतलं 10 किलो. मला सांगा ठीक आहे, तुम्ही 22 किलो दिलं, मग 200 रुपये कुठल्याही तुम्ही घेतले सांगा मला. हिशोब करा, पैसे दिले असतील तिला मी. पैसे तुम्हाला दिले का मावशी 200 रुपये तुम्ही पैसे परत? मग असं नका करू ना, जे काही तुम्ही क्लिअर ठेवा ना रेशन तुमचं. चला मावशी तुमचं काय काय ते इथं लगेच सांगायचं. आता तुमचे कोणाचे पैसे आहेत? तांदूळ 22 किलो दिले, 5 किलो गहू दिले. 5 किलो गहू दिले तुम्हाला, 22 किलो तांदूळ दिले तुम्ही, 8 किलो 200 रुपये दिलं, 200 रुपये तुम्ही आता ते पैसे न देता ते धान्य घ्यायचं. तुमचं किती राहिलं? तुम्हाला गहू किती दिले? 5 किलो. 8 किलो गहू घ्या तुमचं पाठीमागचं. 22 किलो तांदूळ द्या, ठीक आहे. 13 किलो मधून तुम्ही 5 किलो गहू दिलं, 8 किलो घ्या. तुम्ही पिशवी घ्या, गव्हाची पिशवी घ्या आणि धान्य घ्या लगेच. अडे म्हणजे मेहनत त्याग घेतले मावशी तुम्ही. गहू, तांदूळ, दुसरं काय नव्हतं घेतलं? किरकोळ तांदूळ तुम्ही घेतलेलं. हा, त्याच्यानंतर तुम्हाला गहू किती दिलं? 5 किलो. आता किती दिलं हे? 8 किलो गहू दिले. आणि पाठीमागं तुम्हाला तांदूळ किती दिलेले? 10 किलो किरकोळी. आपण ते आता याच्यामध्ये पकडू, कसं ते पण आपण याच्यामध्ये पकडू. मग तुम्हाला 22 किलो 22 किलो म्हणून तुम्ही आता 2 किलो तांदूळ घ्या, 2 किलो तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये गहू म्हणजे 22 66 आणि गहू गहू तर त्याचे 66 झालं. आणि साखर घेतलेली का? साखर घेतलेली पाहिजे. वैसे तो सभी को बैक्टीरिया से बचने की सलाह देती हूँ, लेकिन क्या मैं उन पेशेंट्स के संपर्क में आने के बाद खुद बैक्टीरिया से बच पाती हूँ? जी हाँ, बिल्कुल बच पाती हूँ, क्योंकि मैं यूज करती हूँ IMC का एक बिल्कुल आधुनिक प्रोडक्ट वायरोकेयर, जो है दुनिया का पहला 100% अल्कोहल फ्री सैनिटाइजर कम डिओड्राइजर, जो बच्चों और बड़ों के लिए पूरी तरह से स्किन फ्रेंडली है. इसके कोई साइड इफेक्ट नहीं है. इसका इस्तेमाल आप एयर सैनिटाइजर की तरह भी कर सकते हैं. साथ ही ये बच्चों के डायपर्स, सैनिटरी पैड्स, पालतू जानवर एवं अन्य जगहों पर बैक्टीरिया को मारने में इस्तेमाल किया जा सकता है. मैं खुद भी हमेशा IMC का वायरोकेयर यूज करती हूँ और अपने पेशेंट्स को भी यही यूज करने की सलाह देती हूँ. IMC वायरोकेयर, अ कम्प्लीट गॉड.